आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ आज सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचा भव्य विजयी मोर्चा निघालेला आहे. या मोर्चाला उत्स्फूर्तपणे प्रतिसादही मिळालेला आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकतोय एकदम शांततेचं वातावरण आहे. पोलिसांची कुमकही दाखल झालेली आहे. सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी तयार आहेत. वाहतुकीची व्यवस्था ही व्यवस्थित केलेली आहे. आणि या सर्वांची दृश्य आपण पाहू शकतोय SBN मराठी चॅनेलवरती लाईव्ह. आपण ही सर्व दृश्य पाहू शकतोय. दृश्य पुष्पराज चौकातली आहेत. पुष्पराज चौकातून हा मोर्चा निघणार असून या ठिकाणी मोठ्या संख्येने धारकरी जमा झालेले आहेत. एक निष्कलंक आणि चारित्र्य संपन्न व्यक्ती, अत्यंत शिस्त आणि शांतता. आपण पाहू शकतो संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ निघणाऱ्या सांगलीतील शिवप्रतिष्ठानच्या मोर्चासाठी हजारो गुरुजी समर्थक व महिला शहरामध्ये दाखल झालेल्या आहेत. महिला पोलीसही या ठिकाणी बंदोबस्तासाठी आहेत. या मोर्चाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून होणार असल्याने सध्या या चौक कार्यकर्त्यांनी भरून गेल्याचं आपण पाहू शकतोय. मराठा क्रांती मोर्चा असेल, बहुजन क्रांती मोर्चा असेल आणि आता भिडे गुरुजी सन्मान मोर्चा, असे गेल्या 2 वर्षात भव्य मोर्चे निघत असून हा चौकच या मोर्चाचं केंद्रस्थान राहिलेलं आहे. आणि माता बहिणी असतील आदरणीय भिडे गुरुजी सन्मान महामोर्चा. पुष्पराज चौक येथे एकत्रित येणारे शिवप्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, महिला तसेच अन्य उपस्थित लोकांसाठी घोषणा देऊन व्यवस्थित त्यांना शिस्तबद्ध पद्धतीने उभं करण्याचं काम शिवप्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते करत आहेत. ही सगळी दृश्य आपण पाहू शकतोय पुष्पराज चौक सांगली येथील. शिवप्रतिष्ठानच्या काही धारकऱ्यांनी प्रेरणा मंत्र म्हणून मोर्चाला सुरुवात केलेली आहे. अवघा सगळा परिसर भगवामय झालेला आपण पाहू शकतोय. जवळपास सर्वांच्याच हातात भगवे झेंडे आहेत. महिलांची ही संख्या मोर्चात मोठ्या प्रमाणात आहे. मोर्चाच्या सुरुवातीची वाक्य आपण बघू शकतोय. हातात भगवे झेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणाने अवघं सांगली शहर, अवघी सांगली भगवीमय झालेली आपल्याला दिसून येत आहे. लहान मुलं, अबालवृद्ध सुद्धा मोर्चा यशस्वी होण्यासाठी सहभागी झालेले आपण पाहिले. पुष्पराज चौकातून या मोर्चाला सुरुवात होऊन हा मोर्चा राम मंदिर, काँग्रेस कमिटी, स्टेशन रोड मार्गे स्टेशन चौकामध्ये सभा होऊन विसर्जित होणार आहे. सन्मान महामोर्चाला सुरुवात होत आहे. सन्मान महामोर्चाचं चित्रण करण्यासाठी आपण संधी द्या. हजेमध्ये कुठेही ही सगळी दृश्य आपण पुष्पराज चौक सांगली येथील पाहू शकतोय. पोलीस बंदोबस्त ही इथं चांगल्या पद्धतीनं आपलं काम करत आहे. विचार करू नका, चला पाठीमागे चला.
या सर्वांचे दृश्य आपण पाहू शकतो. एसबीएन मराठी चॅनलवरती लाईव्ह आपण सर्व दृश्य पाहू शकतो. सन्मान मोर्चाचं निवेदन द्यायला जाणार आहे, त्या व्यतिरिक्त कोणीही त्यांच्या बरोबर असणार नाही. हातात भगवे झेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी आणि या सर्वांचे दृश्य आपण पाहू शकतो. एसबीएन मराठी चॅनेल वरती लाईव्ह आपण हे सर्व दृश्य पाहू शकतोय. बाईक रॅली आपण या ठिकाणी महिलांची बघू शकतो. महिलांचा या मोर्चामध्ये विशेष असा सहभाग आज आपल्याला दिसून येतो आणि उत्स्फूर्त असा महिलांनी सहभाग या मोर्चासाठी दाखवलेला आहे. आपण पाहू शकतोय महिलांचाही किती उत्स्फूर्त सहभाग या मोर्चासाठी आहे. महिलांनी फेटे घालून बाईक रॅली काढलेली आहे आणि त्या सहभागी झालेल्या आहेत. प्रचंड प्रमाणात महिलांचीही उपस्थिती आहे या ठिकाणी आपण पाहू शकतोय. दृश्य आपण बघतोय, काही धारकरी एकत्र आहेत, ते घोषणा देत आहेत भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ. ही सर्व दृश्य आहेत काँग्रेस भुवनची. त्यानंतर आपण पाहतो पुरुषांची धारकऱ्यांची बाईक रॅली ही निघालेली आहे. गांधी टोपी भगवे झेंडे घेऊन ही रॅली पाहतो. हातात घोषवाक्य भिडे गुरुजींना न्याय द्या अशा पद्धतीचे फलक घेऊन महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. महिलांचा विशेष असा सहभाग दिसून येतो. या ठिकाणी आपण पाहू शकतोय कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील स्वतः उपस्थित आहेत. आणि या सर्वांचे दृश्य आपण पाहू शकतोय. एसबीएन मराठी चॅनेल वरती लाईव्ह आपण हे सर्व दृश्य पाहू शकतोय. सर्वांचे दृश्य आपण पाहू शकतो. एसबीएन मराठी चॅनेलवरती लाईव्ह आपण ही सर्व दृश्य पाहू शकतोय. हजारोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी महिला व शिवप्रतिष्ठानचे धारकरी कार्यकर्ते उपस्थित आहेत. गुरुवर्य भिडे गुरुजी सन्मान महामोर्चा पदयात्रा सुरू आहे.
यामध्ये अनेक हिंदुत्ववादी नेतेही उपस्थित असलेले दिसून येत आहेत. पायी चालत शिराळा ते सांगली पदयात्रा करत 10 धारकरी तो उपस्थित झालेले आहेत. हातात ध्वज घेऊन हे ध्वजधारी आपल्याशी बोलले. शहरातून, जिल्ह्यातून, ग्रामीण भागातून, गावागावातून आणि वाडी वस्तीवरून आदरणीय भिडे गुरुजी सन्मान महामोर्चामध्ये हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि बाहेर गेल्यानंतर ते टाका सांगलीत कुठेही अस्वच्छता होता कामा नये. ज्यांनी ज्यांनी शेरे बांधले त्यांनी ती शिस्त लावायचे. मागे जमावचे मागे सगळे द्यायला जायचे.
त्याची गाडी काढून घ्या रे. सर्व काय या ठिकाणी आपल्याला काही गीतं सांगली ती गीतं
त्यांचा काहीही संबंध नाही असे ऋषितुल्य गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांचं नाव नाहक गोवण्यात आले. वेळोवेळी आपण माध्यमांच्या समोर येऊ तर एकदा पूर्ण तुम्ही चौकशी करा आणि भिडे गुरुजी यांच्यावरचा असणारा सगळ्या शिवभक्तांचा धारकऱ्यांचा एक विजय झालाय, एक मागणी आपली मान्य झाली. काल विधान वसंत बंद आहे. Hare Krishna Hare Krishna 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 Hare Hare
याची आपण प्रतिनिधी आहे पाहिजे. आपण जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचं फक्त वाचन होईल. आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना आपण दिलेल्या कोण आहे देऊ अमृत आहे ते आपल्यातलं वाटतंय मी असे चाललं मला राम मंदिर चौकात आहे हेतू स्पष्ट होतो घडवण्याचा हेतू स्पष्ट होतो. तरी जिग्नेश मेवाणी
उमर खालिद, उमर खालिद नावाचा जो प्राणी आहे दिल्ली दिल्लीमध्ये जे एन यू विद्यापीठाचा तो विद्यार्थी आणि विद्यार्थी चळवळीचा तो कार्यकर्ता, भारत तेरे तुकडे होंगे केरळ मांगे आजादी, आपल्या माता भगिनी जातील डाव्या बाजूनी माता भगिनी जायचंय, तिकडे जे काही स्वयंसेवक आहेत दारकरी आहेत त्यांनी कृपया रस्ता जागा सोडायची नाही, ध्वज उतरताय, मोकळा निरवशांचा ते ध्वज उतरताय.